मंडळी, 2 वर्षांपूर्वी गणेश चतुर्थीच्या दिवशी रस्त्यावर सापडलेलं हे पिल्लू आता मोठं झालंय, म्हणजे अगदी 2 वर्षांचं. त्याचा दुसरा वाढदिवस सुनावणी कुटुंबियांनी मोठ्या थाटामाटात साजरा केला. तुमच्या आमच्यासाठी हा कोंबडा असेल, पण राजगुरुनगर मध्ये राहणाऱ्या सुनावणी कुटुंबियांसाठी तो त्यांच्या घरातला एक सदस्य आहे. रस्त्यावरून येत होतो तेव्हा मला एक कोंबडीचं पिल्लू सापडलं. त्याला मी घरी आणलं. मग माझ्या घरचे म्हणले की त्याला सोडून ये. मग मी तर त्याला सोडलं नाही, त्याला पाणी आणि बाजरी दिली. मग ते माझ्या संग लाड घालायला लागलं. मी त्याला तसंच ठेवलं 2-3 दिवस. मग तसंच वर्ष गेले, 1 वर्ष झाला. मग आज त्याचा बर्थडे आला, मग तो सेलिब्रेट केला. घरात आणलेल्या छोट्या पिल्लूमुळे ऋतुराजला आई वडिलांचा प्रचंड ओरडा खावा लागला. पण या पिल्लूनं हळूहळू सगळ्यांनाच असा काही लळा लावला की तो आता घरातल्या सगळ्यांचाच लाडोबा झालाय. त्याच्याशी बोलणं वगैरे सुरू झालं आमचं, आणि त्याला आमची भाषाही कळायला लागली. आणि तो इकडे ये पिल्लू, जेवण घे, पाणी पि, झोपायला जा. आणि तो आम्ही घरात घुसलं का लाडाने आमच्या पायाजवळ नाचतो, मला घ्या जवळ, माझे लाड करा. त्याच्यामुळे तो आमच्या घरातला कधी झाला आणि आम्हालाही त्याचा लाडा कधी लागला ते आम्हालाच कळालेले नाही. मंडळी, कुणी जीव लावावा असं कोंबड्याच्या आयुष्यात फारसं कधी घडत नाही, पण सोनावणे कुटुंबियांनी तो लावला म्हणून या पिल्लूला दुसरा वाढदिवस साजरा करता आला. बाकी पिल्लूला दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा. रायचंद शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, राजगुरुनगर, पुणे.